आता आपण तुळा राशीकडे वळणार आहोत. तुळा राशीच्या लोकांना हा गुरु पहिल्या स्थानात आलेला आहे आणि या गुरुची भाग्यावर दृष्टी आहे. म्हणजे आता तुमचं भाग्य उजळणार आहे. आपण म्हणतो की आमचं भाग्य उजळणार केव्हा, तर आता तुळा राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. हे ज्योतिष म्हणजे काय आहे की आपण म्हणतो की अनेक हिंदी वचन आहे की कुठली गोष्ट वेळेच्या अगोदर किंवा नंतर होत नाही, त्याला वेळच यावी लागते. काही लोकांचा समज असा असतो की मुलगी आमची कुरूप आहे म्हणून लग्न होत नाही. माधुरी दीक्षितचं लग्न वयाच्या 34व्या वर्षी झालं आणि तिला भारतात नव्हे तर तिचा नवरा जो आहे तो अमेरिकेतला आहे. तेव्हा हे जे काही लग्न होणं, हा बुद्धिमान मुलगा असो, चांगला हिरोसारखा दिसणारा असो, सलमान खानचं अजून लग्न नाही, राहुल गांधींचं लग्न अजून नाही, तेव्हा हे जे काही आहे सगळं पत्रिकेवर अवलंबून आहे. तुमच्या पत्रिकेत एखाद्या मुलीचं 32, 34, 38, 42, 42, 46, 48 पर्यंतच्या मुली आमच्याकडे येतात की लग्न केव्हा होणार. तेव्हा हे सर्व जे काही आहे हे ग्रहांच्यावर अवलंबून आहे. एखादी मुलगी विधवा झाली, एखादीचा घटस्फोट, आता घटस्फोट का झाला, एखाद्याचा ॲक्सिडेंट का झाला, एखाद्याचा पाण्यात बुडून मृत्यू का झाला. परवा टीव्हीवर दाखवलं की एक विवाह होत होता, अक्षदा पडल्या आणि अक्षदा पडल्यावर अंतरपाठ बाजूला केल्यानंतर त्या मुलाच्या छाती दुखू लागलं. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत तो संपला. ती मुलगी एका तासात विधवा झाली. हे सारं आत्महत्या करणं, गुरुदत्तनं आत्महत्या केली, अनेक ज्या ज्या लोकांनी आत्महत्या केल्या त्यांच्या पत्रिकेत आत्महत्येचे योग असतात, ज्यांचे खून झाले त्यांच्या पत्रिकेत खुनाचे योग असतात. तेव्हा हे सारं काही ग्रहयोगावर अवलंबून आहे. याचं तुम्हाला कोणतंही उत्तर देता येणार नाही. तेव्हा तुळा राशीच्या लोकांना हा गुरु आता चांगला आलेला आहे, तो भाग्य उजळवणारा आहे, भाग्य वृद्धी करणार आहे, भाग्य वाढवणार आहे. आता भाग्य वाढवणार आहे म्हणजे काय आहे, तर आता इतके दिवस आपण चाचपडत होतो, आपण पुण्याला निघालोय, काश्मीरला निघालोय, कुठे गुजरात येत, रस्ता सापडत नाही. आता तुळा राशीच्या लोकांना बरोबर रस्ता सापडणार, मार्ग दिसणार, रस्ता दिसणार, दिशा दिसणार, चांगले लोक मार्गदर्शन करणारे मिळणार, तुम्हाला चांगल्या लोकांची साथ मिळणार. आपण जे कल्पनेत केलं नाही, ज्याची कल्पना केली नाही, जी स्वप्न बघितली, जे मनोरथ केले आपण, ज्या आपल्या महत्त्वाकांक्षा होत्या, त्या तुळा राशीच्या लोकांच्या महत्त्वाकांक्षा या 11 महिन्यात पूर्ण होणार आहेत. तुम्ही प्रसिद्धीच्याच होतात या, तुम्हाला वैवाहिक सौख्य मिळणार आहे, आरोग्य चांगलं राहणार आहे, विवाह इच्छू मुलामुलींचे विवाह होणार आहेत, संतती सौख्य मिळणार आहे, गरोदर स्त्रियांना पुत्रप्राप्ती होणार आहे. त्या कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने हा तुळा राशीच्या लोकांना गुरु चांगला आहे, आत्मोन्नतीच्या दृष्टीने चांगला आहे, परमार्थाच्या दृष्टीने चांगला आहे, अध्यात्माच्या दृष्टीने चांगला आहे. तुमचा एखादा ग्रंथ प्रकाशित होईल, पुस्तक प्रकाशित होईल, तुमची जर कला संगीत नाट्य क्षेत्रात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नवीन काहीतरी आपल्या एकूण कार्यकर्तृत्वावर भर टाकू शकाल, एक टप्पा गाठू शकाल, एक कुठंतरी प्रगती होणार आहे. आपण तुम्ही सकारात्मक दृष्टीने विचार कराल. काल 11 सप्टेंबर वेगळी आणि 12 सप्टेंबरला गुरु बदलला. एका दिवसात संपूर्ण तुमचं जग बदलून गेलं. 11 सप्टेंबरपर्यंत लग्न होत नव्हतं,
12 सप्टेंबरला त्यांचा निरोप आला की आम्हाला मुलगी मुलगा पसंत आहे, एकदम चित्र पालटलं. तसं ह्या 12 सप्टेंबरला गुरु बदलल्याबरोबर चित्र पालटलं. आता तुळा राशीच्या लोकांच्या मनातनं निराशा गेली, अडचणी गेल्या. आता एक टक्क प्रकाश पडलेला आहे, एक सुंदर एक अतिशय वातावरण, रम्य वातावरण आहे. एक आशादायक पद्धतीनं तुम्ही विचार कराल, सकारात्मक विचार कराल, पॉझिटिव्ह विचार कराल. तुळा राशीच्या मुला मुलींना चांगलं यश मिळणार आहे, विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. आणि तुळा राशी ही संगीताची, कलेची, ज्ञानाची, विचारवंतांची रास आहे. तुळा राशी म्हणजे जगातलं परमेश्वरानं अत्यंत विचार करून विधात्यानं ही रास तयार केलेली आहे. संगीतात, नाट्यात, कलेच्या क्षेत्रात ओथंबून नाहून निघालेली रास आहे. लोकांना प्रेम देणारी रास आहे, लोकांचं प्रेम मिळणारी रास आहे, आणि त्यांचा मानसिक विकास पूर्ण झालेला असतो. तेव्हा संगीतावर प्रेम करणारे, जीवनावर प्रेम करणारे, जीवन कसं जगायचं हे तुळा राशीच्या लोकांना कळतं. तेव्हा अशीही तुळा रास एक अत्यंत चांगली आता हे वर्ष आहे, येणारा सगळा काळ चांगला आहे, तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे. कालपर्यंत तुमचे विचार असे होते की नाही जमणार आपल्याला, पण आता एकदम प्रकाश पडलेला आहे आणि आता चांदणं निर्माण झालेलं आहे. तुमच्या मनात आशा निर्माण झालेली आहे, एक प्रफुल्लित वातावरणात तुम्ही काम करणार आहात. आणि 11 महिन्यामध्ये तुम्हाला 13 महिन्यामध्ये एक लोकांची साथ मिळणार, लोकांचं सहकार्य मिळणार, लोकांची मदत मिळणार, लोक तुम्हाला सहजपणे मदत करतील. आणि अशा तऱ्हेनं विद्यार्थ्यांना सुयश मिळेल, चांगल्या शाळा कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल, तुमचं वैवाहिक सौख्य, कौटुंबिक सौख्य चांगलं राहणार आहे, घरातलं वातावरण आनंदी समाधानी राहणार आहे, आणि तुमचं भाग्य उजळणार आहे. तीर्थयात्रेचे योग येतील, ज्यांना परदेशाला जायचं आहे त्यांना परदेशाला जायची संधी मिळेल. अशा तऱ्हेनं हे तुळा राशीला या आगामी काळ आहे. आता या वृश्चिक राशीच्या लोकांना हा गुरु 12वा आहे. आता हा 12वा गुरु विवाहेच्छु मुला मुलींची लग्न होऊ देणार नाही, हा विवाहात अडचणी आणणार आहे. आता एक लक्षात ठेवा की काही जण शंका काढतील की आम्ही करूनच दाखवतो. जर त्या मुलीच्या पत्रिकेत जर गुरु अनुकूल असेल, निदान दोघांपैकी एकाला गुरु अनुकूल असेल तर लग्न होऊ शकतं, दोघांनाही गुरु अनुकूल नसला तर लग्न होऊ शकत नाही. एकाला जरी गुरु अनुकूल असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये थोडासा फरक पडू शकतो. परंतु एकूण लक्षात ठेवा की वृश्चिक राशीच्या लोकांना हा गुरु 12वा आहे, विवाहाच्या दृष्टीने, शुभ कार्याच्या दृष्टीने हे चांगलं नाही. परंतु हा गुरु प्रॉपर्टीला चांगला आहे, अध्यात्माला चांगला आहे, पारमार्थिक ह्याला चांगला आहे, बिल्डरला, डेव्हलपर्सला, कॉन्ट्रॅक्टरना चांगला आहे, वाहन व्यवसायाला चांगला आहे, प्रवास सुखकर होणार आहेत. आणि हा गुरु एक डिटेक्टिव्ह लोकांना, संशोधकांना, शास्त्रज्ञांना, ज्योतिषाच्या लोकांना, पोलीस खात्यातल्या लोकांना, डॉक्टर्सना, केमिस्टना हा गुरु चांगला आहे. परंतु सामान्यतः आणि त्याचबरोबर कर्मचारी वर्गाचं सहकार्य लावणार आहे, तेव्हा असा हा गुरु वृश्चिक राशीच्या लोकांना एक प्रॉपर्टीच्या दृष्टीने अनुकूल आहे, कर्मचारी वर्गाचं सहकार्य लाभणार आहे, आणि काही गूढ गोष्टी कळणं, नवीन गोष्टी कळणं, एखाद्या गोष्टीचं संशोधन करणं, एखादा शोध लागणं या दृष्टीने चांगला आहे. मात्र वैवाहिक सौख्य, विवाह होणं या दृष्टीने गुरु अनुकूल नाही, संततीच्या दृष्टीने अनुकूल नाही. वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परिश्रम करावे लागणार आहेत, तेव्हा तुम्ही आता नेहमीपेक्षा ज्यादा परिश्रम करा असं मी आपल्याला सांगेन. आता ह्या धनुराशीकडे आपण बोलतोय. धनुराशीच्या लोकांना आता 7.5 चालू आहेत, वृश्चिकेलाही 7.5 चालू आहे. तुळा राशीच्या लोकांची 7.5 25 ऑक्टोबर 2017 संपणार आहे.
तेव्हा धनुराशीला साडेसाती असली तरी गुरु आता लाभस्थानात आहे, अकराव्या स्थानात आहे. हा गुरु वैवाहिक सौख्याला चांगला आहे. विवाहेच्यू मुलामुलींची लग्न धनुराशीच्या होणार आहेत. नातेवाईकांचं सहकार्य लाभणार आहे आणि विद्यार्थ्यांना चांगला आहे. परीक्षेत यश मिळण्याच्या दृष्टीने चांगला आहे. गरोदर स्त्रियांना पुत्रप्राप्ती होण्याच्या दृष्टीने चांगला आहे. आणि इतर राशीच्या लोकांपेक्षा धनुराशीच्या लोकांना गुरु हा विशेष महत्त्वाचा असतो. हा गुरु प्रॉपर्टीच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. धनुराशीच्या लोकांचं आरोग्य येत्या 13 महिन्यात चांगलं राहणार आहे. संतती सौख्य लाभणार आहे. मुलामुलींचे नोकरी व्यवसायाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. गरोदर स्त्रियांना पुत्रप्राप्ती होणार आहे. त्याचप्रमाणे एक परदेश प्रवासाचे योग येतील. बौद्धिक क्षेत्रात चांगला आहे, शैक्षणिक क्षेत्रात चांगला आहे, कलेच्या क्षेत्रात चांगला आहे. मुलांचं तुम्हाला सहकार्य चांगलं मिळेल. मुलं योग्य दिशेनं चालतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. वैवाहिक सौख्य लाभेल. विवाहाचे विवाह होतील. परदेश प्रवासाचे योग येतील. तीर्थयात्रेचे योग येतील. या दृष्टीने आणि पारमार्थिक क्षेत्रात आध्यात्मिक क्षेत्रात यश मिळेल. आपण आता काही वेळानंतर मकर राशीकडे जाणार आहोत.